यंदा समाधानकारक पाऊस होणार. संपूर्ण भारतात 2019 जून ते सप्टेंबर महिन्यात सामान्य पाऊस, हवामान विभागाची माहिती. राज्यामध्ये वाघांची संख्या वाढली. गेल्या 4 वर्षात 250 मोठे वाघ तर 250 पिल्लं. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. उद्या दुपारी उद्धव ठाकरे विजयी खासदारांसह घेणार एकवीरा देवीचं दर्शन. शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे विजयानंतर एकवीरा देवीचं दर्शन घेण्याची पद्धत. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणी ठरल्या सर्वात युवा मंत्री, तर नव्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय 60 वर्ष. केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर. कालच्या शपथविधीनंतर 58 मंत्र्यांना खात्यांचं वाटप. एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी. एस जयशंकर माजी परराष्ट्र सचिव. उद्यापासून कोकणातील मासेमारी बंद होणार. कोळी बांधवांच्या बोटी आता 4 महिन्यांसाठी समुद्र किनारी. कोल्हापुरात पिस्तूलच्या धाकानं यशवंत सहकारी बँक लुटण्याचा प्रयत्न. बँकेतून 62,000 रोकड लंपास. 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपूर गांधीबाग येथील मेडिकल मार्केटला भीषण आग. आगीमध्ये कोट्यवधी रुपयांची औषधं जळून खाक. कोल्हापूर इथं मोबाईल स्फोटात मुलगा जखमी. मोबाईलवर गेम खेळत असताना स्फोट. स्फोटामध्ये मुलाचा डोळा निकामी. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा. शोपियान जिल्ह्यामध्ये द्रागड सुगान भागात शोधमोहीम सुरू असताना गोळीबार. यापुढे व्हॉट्सअपचा प्रोफाईल फोटो डाउनलोड करता येणार नाही. तर अल्बम प्लेआउट आणि व्हिडिओ फॉर्मॅट करण्याचं नवं फीचर येणार. फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंगनं रचला इतिहास. मोहना सिंग ठरली हॉक विमान उडवणारी पहिली महिला लढाऊ वैमानिक. विश्वचषकाचा दुसरा सामना सुरू. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आमने सामने. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये विद्या बालननंतर आता काजोलची वर्णी लागण्याची शक्यता. निर्मात्यांनी पाठवली काजोलला.